हॅलो नमस्कार, मी वेदिका दाते. स्वागत आहे तुमचं हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजमध्ये. माझं मॅथचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण कुठे आहोत. साई ज्योती स्वयंसहायता यात्रा, कृषी महोत्सव व पशु प्रदर्शन 2023, इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स 2023. ह्यात 500 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. महिला स्वयंसहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ आहेत. कृषी अवजारे व निविष्ट सिंचनाविषयी माहिती आहे. ग्रामीण महिलांनी बनवलेले उत्पादने आहेत. शेतकरी ते ग्राहक थेट सेंद्रिय शेतमाल विक्री. ही इयत्ता 20 गावापर्यंत पूर्ण इंजिन एसटीपी पूर्ण सेट 36,000 रुपये. किती? 36. काय काय? अहमदनगर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम. 200 पेक्षा अधिक खाऊ गल्ल्या, पौष्टिक तृणधान्यांपासून बनवलेले खाद्यपदार्थ. प्रगतीशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन आणि विशेष आकर्षण. जगातील सगळ्यात जास्त उंचीचा मान मिळवणारा हरियाणी मोर्या जातीचा 12 फुटीचा दारा रेटा. सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत रजनी, कॉमेडी कलाकार, खेळ मांडला व अहमदनगर हास्य सम्राट. आणि बच्चे कंपनीसाठी फन फेअर आणि बरंच काही. आणि लवकरच भेट द्या. सेंद्रिय शेतीबद्दल माहिती सांगा. सेंद्रिय शेतीबद्दलच माहिती सांगतो की सध्या आजची काळाची गरज आहे की सेंद्रिय शेती हा म्हणजे करणं गरजेचं आहे, जेणेकरून आज ही रोगराई वाढू राहिलेली आहे. ते रोगराई कमी होण्यासाठी आपल्याला जे रासायनिकपासून जे काही धोके आहेत ते धोके टाळण्यासाठी आज खऱ्या अर्थाने या सेंद्रिय शेतीची गरज आहे. आणि आपण म्हणजे जो आपण भाजीपाला घेणार आहात तो सेंद्रिय आहे का हा चेक करूनच घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण घरी देखील आपण एक भाजीपाला तयार करू शकता सेंद्रिय पद्धतीने. त्यासाठी आपण हे घरी तयार केलेलं
आंबे हळे आहेत का? आंबे हळदीचं लोणचं आहे का तुमच्याकडे? नाही लोणचं, दोन्ही मिळून बनवलेलं आहे का? हे आंबे हळद आणि कशाचं लोणचं आहे? पिवळी हळद आणि आंबे हळदचं लोणचं आहे का? याचे काय बेनिफिट आहेत का? याचे उपयोग काय ते सांगाल का? उपयोग दररोज जेवणाबरोबर खाल्लेलं चांगलं असतं. सोळा लिटर मध्ये किती? 16 लिटर मध्ये सहा मिनिटामध्ये एक एकर फवारणी होती. दोन मिनिट हा ज्वारीपासून आपण बिस्किट बनवतो बचत गटामार्फत. बघा हे ज्वारीपासूनचे बिस्किट्स आहेत बचत गटामार्फत बनवलेले. नाचणीचे बिस्किट आहेत एकदम खुशखुश येत आहेत. आणि ज्वारीपासून पोहे बनवतात. नाचणीचे बिस्किट, चिवडा, ज्वारीचा चिवडा आणि ज्वारी पिंड, ज्वारीचे फ्लेक्स, ज्वारीचे पोहे. वा, अभी आवाज आ रहा है क्या? एक मिनट फोन लगा तो मेरे से. सेंद्रिय गुळाचे प्रकार आहेत. कॉफी टेस्ट घ्यायची, याची काय वेलची, बडीशोप, बडीशोप, हळद, जिंजर, चॉकलेट, चॉकलेट, अरे वा, आणि हे काय इम्युनिटी पॉवर. त्याच्यामध्ये आपण 8 प्रकारचे वेगवेगळे फ्लेवर काढले. त्याच्यामध्ये पहिला जो फ्लेवर आहे हा इम्युनिटी आहे, काढा बनवतो आपण त्या टाईपमध्ये. त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट दालचिनी, सुंठ, मिरे, लोंग आहेत. ओके, त्याच्यानंतर हा चॉकलेट्स आहे, जे कोको राहतं. ॲक्च्युअल आपण याच्यामध्ये कोको टाकलं. ओके, त्याच्यानंतर हा बडीशोपचा आहे. त्याच्यानंतर विलायची, हा कॉफी फ्लेवर, हळदी, अद्रक आणि हा देसी घी गावरून मधला फ्लेवर. ओके, त्याच्यानंतर हे जी अशा पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे 250 ग्रामचं. बर्फी नाही, पावडर फॉर्म आहे ना हे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 6 प्रकारचे फ्लेवर आहेत. काय रे विचारलं?
मुलांच्या बाबतीतली हवी आहे का, ज्या मुलांना दृष्टीदोषाचा प्रॉब्लेम असतो त्या मुलांसाठी हे साहित्य असतं मॅग्निफायर. व्हिजनला बी प्रॉब्लेम आलेला असतो पहिल्यांदा मुलांच्या, ह्याने ह्या साहित्याचा वापर केला तर त्याला दृष्टीदोष दृष्टीमध्ये पण हे होतं की कमी ताण पडतो डोळ्यामध्ये बी, मेंदूपर्यंत वाचण्यासाठी बी सहज सोपं जातं बारीक बारीक अक्षरांच्या. बाबतीतली हवी आहे का, ज्या मुलांना दृष्टीदोषाचा प्रॉब्लेम असतो त्या मुलांसाठी हे साहित्य असतं मॅग्निफायर. व्हिजनला बी प्रॉब्लेम आलेला असतो पहिल्यांदा मुलांच्या, ह्याने ह्या साहित्याचा वापर केला तर त्याला दृष्टीदोष दृष्टीमध्ये पण मी मधुरहनी नावाचा माझा स्वतःचा ब्रँड आहे. गेले 8 वर्ष झालं मी मधुमक्षिका पालन केंद्र चालवतो आणि माझी कोपा मांडवी पांढरकवडा आपल्याकडे मध वेगवेगळ्या प्रकारचं मध जे आहे वगैरे सगळ्या गोष्टींच आहे. मध जास्त चांगलं असतं असं म्हणतात, मधाला एक्सपायरी नसते त्याच्यामुळे जेवढं जुनं मध पण ते सायंटिफिक रित्या जर त्याला प्रिझर्वेटिव्ह टाकता ठेवलं तर ते टिकतं. फक्त त्याला सूर्यप्रकाशामध्ये आणि कुठल्याही प्रकारच्या धातूचा स्पर्श नाही झाला पाहिजे मधाला, तर ते जास्तीत जास्त दिवस टिकतं, फर्मेंट नाही झालं पाहिजे. सोलारचं हे 150 लिटरचं मॉडेल, याची अमाऊंट 26,500, डिस्काउंट करून तुम्हाला ते 22,400 रुपयाला बसणार. हे 10 वर्ष गॅरंटीचं मॉडेल आहे, 10 वर्षात तुमच्या टाकीला स्टँडला काही झालं तरी 10 वर्षात तुम्हाला आम्ही रिप्लेस करून देणार. आणि बाकीच्या कंपन्या कसे करतात, 10%, 20% पैसे घेतात, तसं आम्ही काही करत नाही. कस्टमरला आम्ही लॉंग लाईन सर्व्हिससाठी बांधिले. कुठे आहे तुमचं हे म्हणजे? पाईपलाईन रोडला आमचं. पाईपलाईन रोडला आहे का? माहिती का कार्ड घे काकूंकडून. गाण्याचं तेल आहे का? हो, लाकडी गाण्याचं तेल. थोडी माहिती सांगा ना. लाकडी गाण्याचं तेल आहे, थंड तापमानाला काढलं जातं. माहिती कशाबद्दल पाहिजे तुम्हाला? गाण्याच्या तेलाबद्दल. गाण्याच्या तेलाबद्दल, तेलाचे फायदे. आपण का घेतलं पाहिजे ते, का खाल्लं पाहिजे? गाण्याचं तेल हे थंड तापमानाला काढल्यामुळे त्याच्यातले जे आवश्यक घटक आहेत ते अजिबात जळले जात नाही आणि हे आहारामध्ये वापरायला प्रमाण रेग्युलर तेलाच्या तुलनेत निम्म्याने कमी लागते. काय नाव आहे सर तुमच्या याचं? कृषी समृद्धी लाकडी गाणं. आपण मॅन्युफॅक्चरिंग आहे. हां, आपल्याकडं गिर गाईचं हे शंभर गाई कुठे आपलं मिरीला. काय सांगत ते सांगा आता. म्हैस मेण्यामध्ये 8% शुगर आहे, म्हणजे 100 लिटरला 8 100
म्हैस पेढा द्या त्यांना. गाईच्या पेढ्याला 12 किलो शुगर वापरलेली आहे प्रति 100 लिटर. म्हणून तुमचा हा पेढा घेतला पाहिजे. कुठला प्रोडक्ट आहे तुमचा? साई प्रसादच का? नाही, कोपरगावचा प्रोडक्ट. कोपरगावचा आहे का? भरीत करताय का? भरीत बनवणार आहे का वांग्याच? त्याच्यावर काही ठेवायचं नाही का झाकण वगैरे? काय नाव आहे मावशी तुमचं? ज्वारीच्या हुरड्याचं एक आहे. आणि गुळ कशासाठी खाता? अच्छा, याच्या बरोबर गुळ पण खाऊ शकतो का? काय काय प्राइस आहे थालीपीठाची?